आज मंदिर उघडली, आज मंदिर उघडण्यात आलेली आहेत। घटस्थापनेचा दिवस आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व भाविकांना भक्तांना सर्व प्रकारची प्रार्थना स्थळ उघडण्याचा निर्णय सरकारने जो घेतला, जो स्वागतार्य आहे, त्यासाठी आज सकाळी मुंबईतल्या सिद्धिविनायक आणि आता दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मी आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये भविष्यकाळात पुन्हा कोरोनाची लागण होऊ नये आणि महाराष्ट्र सुरक्षित राहावा हीच या गणपतीच्या चरणी माझी प्रार्थना आहे। सर, आज भाजपलाही मागं टाकलं तुम्ही मंदिरांमध्ये आरत्या करण्यामध्ये किंवा मंदिरं उघडण्यामध्ये, सगळेच नेते मंदिरात नेते तुमचे मंदिरांमध्ये जाऊन आरत्या करतात। मंदिरं उघडली याचा आनंद आहे आणि आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणी मंदिरांच्या मध्ये जे पहिला दिवस आहे त्याचं स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते सर्व ठिकाणी गेलेले। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, सकाळपासून अजित पवारांच्या संबंधित जे सहकारी खासगी कारखाने आहेत या कारखान्यांवर इन्कम टॅक्सनं CRPFच्या सुरक्षेमध्ये रेड्स सुरू केलेले आहेत। तुमची काय माहिती आहे, अंबालिका शुगर आहे, जरंडेश्वर, पुष्पदंतेश्वर आणि दौंड शुगर अशा चार कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्सनं धाडी टाकल्यात। काल किरीट सोमय्या जरंडेश्वरला भेट देताना असं म्हटलं होतं की अजित पवारांना वेळ आल्यावरती कळेल आम्ही काय करतो। माझा तोच गेले काही दिवस दावा आहे की भाजपचे पुढारी आमच्या नेत्यांची नावं घेतात आणि त्याच्या पाठोपाठ ED, इन्कम टॅक्स, CBI येते आणि आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा षडयंत्र भारतीय जनता पक्षाचं आहे। याच्यात काही आता शंका नाही। भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचा एवढा धसका का घेतला आहे हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे। तुमचे नेते अडचणीत आहेत, एकानंतर एक ज्या पद्धतीने आरोप केले जातात, केंद्रीय यंत्रणाही कोर्टांना बांधिले, अगदीच केवळ पॉलिटिकल मोटिव ठेवून त्यांनाही वागता येणार नाही, त्यांनाही कायद्याने मागायचं बंधन आहे। या अशा परिस्थितीमध्ये ते रेड्स करतायत किंवा येऊन कायदेशीर तपास करतात? कायद्यावर विश्वास आहे। छगन भुजबळ साहेबांना असाच त्रास देण्यात आला, शेवटी न्यायालयाने त्यांना न्याय दिला आणि आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हे सर्व ठिकाणी निर्दोष आहेत। कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून न होता अशा प्रकारे धाडसत्र करून त्यांना बदनाम करणं एवढाच या व्यवस्थेचा हेतू आहे। काल परवा NCBने घातलेल्या रेडवर जिथं जसे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पुढं झटून होते, याचा अर्थ या देशातल्या सर्व एजन्सीज भाजप चालवतं आहे, सरकार चालवत नाही आणि त्यामुळं समोरच्या विरोधकांना बदनाम करणं, नामरम करणं हेच याच्यात उद्देश आहे। मला याच्यापेक्षा याच्यात काही जास्त विशेष उद्देश आहे असं मला वाटत नाही। राजकीय यंत्रणा, जे राज्यातल्या यंत्रणा आहेत त्यांना कुठलीही कल्पना दिली गेली नाही अशा पद्धतीने ही सगळी कारवाई सुरू आहे। राजकीय यंत्रणेचा काय वापर, विश्वास नाही राज्याच्या यंत्रावर। असं आहे की इन्कम टॅक्सने घातलेली धाड असेल, त्यांना काही माहिती पाहिजे असेल तर त्यांनी विचारली तर नक्की मला खात्री आहे की या सर्व कारखान्यातल्या व्यवस्था त्यांना माहिती देऊ शकल्या असत्या। पण धाड घालायची आणि सनसनाटी निर्माण करायची, एकाच वेळी घालायची, पहाटे घालायची, ही सनसनाटी निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे। किरीट सोमय्या थेटपणे आव्हान देतात की अजित पवारांनी जरंडेश्वरची कागदपत्र उघड करावी किंवा अशा पद्धतीने त्यांना काय प्रत्युत्तर दिलं जात नाही? नाही, अजित पवारांनी याच्यात कागदपत्र, अजित पवारांनी कशाचीच कागदपत्र कधी दडवलेली नाही, त्यामुळे जाहीर करण्याचा प्रश्न काय? त्यामुळे अजित पवारांना दडवण्यासारखं काही नाही आहे। अजित पवार कधीही दडवण्याचं काम करत नाही। खरं म्हणजे लखीमपूरला जी घटना घडली त्यात काल राज्याच्या मंत्रिमंडळाने खेद व्यक्त केला। काल आम्ही सर्व पक्षाच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने लखीमपूरच्या घटनेसाठी सोमवारी महाराष्ट्र बंदचा पुकारा केला आणि संतापून जाऊन भारतीय जनता पक्षाने आता प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे असं मी याबाबतीत म्हणेन। याच्यापेक्षा वेगळं नाही। लखीमपूरच्या दुर्घटनेबद्दल भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे। जालियनवाला बागेसारखंच हत्याकांड त्या ठिकाणी त्यांनी केलं आहे
आणि भारतातला सर्व शेतकरी आज पेटून उठलेला आहे, त्यात असं धाडसत्र करून लक्ष वेगळ्या दिशेनं वळवण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करत पाहते. काल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकाल लागले तर महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले, पुढच्या काळात हे सगळं पाहायला मिळणार आहे का? हे यश आम्ही सगळीकडेच आघाडी करू शकलो नसलं तरी मिळालेलं आहे. ज्यावेळी आघाडी होईल त्यावेळी तिन्ही पक्षांची ताकद भारतीय जनता पक्षापेक्षा कितीतरी मोठी आहे, आणि आमचा तो भविष्यकाळात प्रयत्न राहणार आहे की महाविकास आघाडीचे सगळे घटक सर्व जिल्ह्यात, सर्व महापालिकात, सर्व नगरपालिकात एकत्रित यावेत, हा आमचा प्रयत्न आहे. शक्य असेल तिथे हे यशस्वी होईल याची मला खात्री आहे. काही ठिकाणी होणार नाही 2-4%, पण बहुतेक सर्व ठिकाणी ते शक्य होईल असं मला वाटतं.